नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लर्निंग विथ अभिनव देशमुख या चॅनलवर। तर आपण पाहणार आहोत मराठी कुमार भारती इयत्ता 10वीमधील पाठ स्थूलवाचन। तर चला आपण विरंगना हे स्थूलवाचन पाहणार आहोत। चला आपण बघायला सुरुवात करूया। तर बघा, आपण विरंगना हा पाठ खोलला आहे। देशासाठी सदैव शिर तळा हातावर घेणारा वीर सैनिक व त्याला तितक्याच प्राणपणाने साथ देणारी वीरपत्नी हे देशाचे विभूषण आहेत। निळशीच्या आघाताने खचून जाणे हे वीरपत्नीच्या स्वभावातच नसते। वीरगती प्राप्त झालेल्या कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती महाडिक यांचा निर्णय उभ्या महाराष्ट्राला अभिमानास्पद आहे। वीरपतीचे निधन आयुष्यातील सर्वात दुःखद क्षण, परंतु याच वेळी कर्नल महाडिक यांच्या सैन्यात दलात राहण्याचे अपूर्ण स्वप्न आपण सैन्यात भरती होऊन पूर्ण करायचं हा स्वाती महाडिक यांचा निर्धार। आपल्या दोन्ही मुलांनाही सैन्यातच पाठवण्याचा त्यांचा निर्णय आणि त्यांच्या पूर्ततेसाठी खरतर प्रशिक्षणातून स्वतःला सिद्ध केलेल्या या विरंगनेचा हा परिचय तुम्हाला नक्कीच निश्चित प्रेरक असेल। तर बघा, देशासाठी जे सदैव शिर तळा हातावर घेणारे असे आपले सैनिक असतात। तर बघा, त्या सैनिकांसोबत त्यांची ज्या वीरपत्नी असतात ते त्यांना तितके प्राणपणे लावत असतात। आणि हे आपलं हे दोन्ही आपले विभूषण असतात। आणि निगतीच्या आघाताने खचून जाणे हे वीरपत्नीच्या स्वभावच नसते। वीरगती प्राप्त झालेल्या कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती महाडिक यांनी निर्धार केला की हे पूर्ण महाराष्ट्राला काय तर अभिमानास्पद आहे। वीरपतीचे निधन आयुष्यातील सर्वात दुःखद क्षण, परंतु जर बघा त्यांचे जे पती आहेत त्यांचं काय झालं तर निधन झालं, पण हा त्यांचा दुःख क्षण होता। पण तरी ते यावेळेस खचले नाही व त्यांनी कर्नल महाडिक यांचं जो सैन्यात राहण्याचं जो स्वप्न होतं ते आपण सैन्यात भरती होऊन पूर्ण करू शकतो असा त्यांनी निर्धार केला। आणि आपल्या दोन्ही मुलांना सैन्यात पाठवण्याचा त्यांचा निर्धार आहे। आणि त्यांच्या पूर्ततेसाठी खरतर प्रशिक्षणातून स्वतःला सिद्ध केले व ते लेफ्टनंट बनले असा हा त्यांचा खरतर प्रवास हा आपल्याला नक्कीच प्रेरक ठरेल। महाराष्ट्र कन्या लेफ्टनंट स्वाती महाडिक यांचा भावुक वीरपत्नी ते सज्ज वीरांगणा असा प्रवास अत्यंत धाडसी, प्रेरक आणि थक्क करणार आहे। तर बघा, जे महाराष्ट्राचे जे कन्या लेफ्टनंट आहेत कोण, तर स्वाती महाडिक यांचा जो प्रवास आहे हा एक भावुक वीरपत्नीपासून ते सज्ज वीरांगणा असा हा प्रवास त्यांचा अत्यंत धाडसी, प्रेरक आणि थक्क करणार आहे। शिवाजी विद्यापीठातून BMC व MSW अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पुणे महानगरपालिकेतील झोपडपट्टी पुनर्वसन विभागात दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठीच्या विविध योजना राबवण्याचे काम स्वाती महाडिक करत होत्या। शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी सुखे संसार करण्याची स्वप्न पाहिली। दरम्यानच्या काळात त्यांचा विवाह भारतीय लष्करातील अधिकारी श्री संतोष महाडिक यांच्याशी झाला। लग्नानंतर त्यांनी BEd आणि इतर अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केले। तर बघा, शिवाजी विद्यापीठातून BA, BA, BMC व MSW ह्या अभ्यासक्रम स्वाती महाडिक यांनी पूर्ण केला व त्यानंतर त्यांनी पुणे महानगरपालिकेतील झोपडपट्टी पुनर्वसन विभागात दारिद्र्य लोकांसाठी, रेषेखालच्या लोकांसाठी काय केलं तर विविध योजना राबवण्याचे सुरू केले। व त्यांनी काय केलं तर काम सुटलेवाडी करत होत्या। शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी काय केलं तर सुखी संसार करण्याचं एक स्वप्न पाहिले। वयाच काळात त्यांचा काय झालं तर विवाह झाला कुणाशी, तर अधिकारी लष्कर अधिकारी संतोष महाडिक यांच्याशी त्यांचा विवाह झाला। लग्नानंतर त्यांनी लग्नानंतर काय केलं तर BEd आणि अनेक असे व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केले। त्यानंतर आर्मी पब्लिक स्कूलमध्ये शिक्षकेची नोकरी केली। 12.5 वर्षाच्या सुखी संसारातील कार्तिकी व स्वराज ही दोन त्यांची अपत्ये। कर्नल संतोष महाडिक यांचे पहिले प्रेम म्हणजे भारतीय सैन्य दल आणि आपली वर्दी याची जाणीव स्वाती महाडिक यांना होतेच। भारतीय सैन्य दलात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीचा व आगळ्या व्यक्तिमत्वाचा ठसा कर्नल संतोष महाडिक यांनी निर्णय केला होता। आणि अचानक 17 नोव्हेंबर 2015 रोजी जम्मू काश्मीरच्या कुपवाड्यात 49 राष्ट्रीय बटालियनचे कर्नल संतोष महाडिक यांना दहशतवाद्यांनी निकाळावे लढा देताना वीरमरण आले। तर बघा, त्या स्वाती महाडिक यांनी आर्मी पब्लिक स्कूलमध्ये सुद्धा काय केलं तर शिक्षिकेची नोकरी सुद्धा केली आहे व त्यांच्या 12.5 वर्षात सुखी संसारातील त्याला कार्तिक व स्वराज ही दोन त्यांना आपत्ती झाली। व कर्ण संतोष महाडिक यांना यांचे पहिले प्रेम हे त्यांचं देश व त्यांची वर्दी आहे हे स्वाती महाडिकाला माहीत होतं। व आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कामकाजाचा ठसा हा कर्नल संतोष महाडिक यांनी तर निर्माण केलाच होता। आणि मग अचानक 17 नोव्हेंबर 2015 रोजी ते जम्मू काश्मीरच्या कुपवाडात 49 राष्ट्रीय बटालियनचे जे कर्नल संतोष महाडिक होते यांना दहशतवादी निकाडाने लढा देताना त्यांना काय झाले तर वीरमरण आले। नियतीच्या आघाताने खचून जाणे वीरपत्नीच्या स्वभावातच नसते। असीम धैर्य असलेल्या स्वाती महाडिक यांनी पतीच्या अंत्यविधीच्या वेळीच भारतीय सैन्यात
रुजू होण्याचा निश्चय केला. वयाच्या 40 आसपास असूनही वीरपत्नीचे निश्चय पूर्तीचा ध्यास घेतला. त्यासाठी विशेष परवानगी घेऊन प्रयत्नपूर्वक वयाची अट निश्चित करून घेतली. स्टेट सिलेक्शन बोर्डाची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होऊन स्वाती माडिक यांनी शारीरिक व वैद्यकीय चाचणीही यशस्वीपणे पार पाडल्या. त्यातून त्याची निवड ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नई येथे झाली. तर बघा, नियतीच्या आघाताने खतून जाणे हे कोणत्याही वीरपत्नीचे स्वभावच नसते. तसंच स्वाती माळिक यांनी काय निश्चित केला, तर एकवेळेस तिचे त्यांचे पतींचे अंत्यविधी होते, तर त्यांनी त्यावेळेस निश्चय केला की आपण आता काय व्हायचे, तर आपण आपले आता आपण लष्करात दाखल व्हायचं असा त्यांनी निर्णय केला. व त्यासाठी त्यांनी काय केलं, तर विशेष अशी परवानगी घेऊन ते 40 वर्षाचे होत्या लगभग, आणि त्यांनी विशेष परवानगी घेतली व त्यांनी वयाची अट निश्चितची शिथिल केली. आणि मग त्यांनी स्टेट सिलेक्शन बोर्डाची परीक्षा ही पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाल्या. व मग त्या वैद्यकीय व शारीरिक चाचण्यातही उत्तीर्ण झाल्या. मग त्यांची त्यातून त्यांची निवड ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी चेन्नई येथे झाली. तेथे त्यांनी 11 महिन्याचे अतिशय खडतर प्रशिक्षण पूर्ण केले आणि 7 सप्टेंबर 2017 रोजी लेफ्टनंट म्हणून लष्करात दाखल झाल्या. आपल्या खांद्यावर अभिमानाचे 2 स्टार मिळवले. त्यावेळी त्यांची मुलगी कार्तिकी ही 7वी तर मुलगा स्वराज हा दुसरीच शिकवत होता. या वीरपत्नीने देशासाठी पतीने केलेल्या बलिदानानंतर खचून त्याचा सैन्य दलात भरती होऊन, तर बघा त्यांची मग चेन्नई येथे झाली बदली झाली कुठे, तर ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी येथे. मग त्यांनी मग तिथे 11 महिन्याचे अतिशय खडतर असं प्रशिक्षण एकदम पूर्ण केले व 9 सप्टेंबर 2017 रोजी ते लेफ्टनंट म्हणून लष्करात दाखल झाल्या. आणि आपल्या खांद्यावर त्यांनी 2 अभिमानाचे स्टार मिळवले. मग त्यावेळी त्यांची जी मुलगी होती कार्तिकी ती 7वीलाच होती व त्यांचा मुलगा स्वराज हा 2रीलाच होता. या वीरपत्नीने देशासाठी आणि पतीला ज्या वीरपत्नी आहे यांनी देशासाठी जे पतीचे बलिदानानंतर स्वतः सैन्य दलात भरती होऊन, चला आपण पुढचा पेज पाहूया. केवळ आपल्या समोरच नव्हे तर देशातील प्रत्येक स्त्री प्रत्येक मूल यांच्या समोर एक अनोखा आदर्श उभा केला. त्याबद्दल त्यांचे आई वडील सासरी मंडळी व मुलांनाही त्यांचा सर्व सार्थ अभिमान आहे. स्वाती लहानपासूनच धाडसी होती असे त्यांच्या आई सांगतात. पतीच्या मृत्यूनंतर समाजाने त्यांना शिक्षण क्षेत्रात तसेच राजकीय क्षेत्रात मानाच्या अनेक संधी दिल्या. अनेक सुखासीन आयुष्य देऊ केले होते, परंतु ती सर्व प्रलोभाने जुगारून त्यांनी सैन्यात भरती होऊन पतीचे पहिले प्रेम जिवंत ठेवण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्याच वयी पित्याचे क्षेत्र हरवलेल्या आपल्या दोन्ही मुलांना सैन्यातच पाठवणार हा स्वाती माळिकाचा निर्णय हा देशप्रेमाचे व जिद्दीचे मूर्त रूप आहे. तर बघा ते नुसतं समोर तर ते पूर्ण देशातील प्रत्येक स्त्रियांसाठी व प्रत्येक मुलांसाठी त्यांच्यासमोर एक आदर त्यांनी काय केलं, तर अनोखा असा आदर्श निर्माण केला. व त्याबद्दल त्यांची जी आई आहे व त्यांची जी सासऱ्याची मंडळी व किंवा त्यांची मुलं हे त्यांचा अभिमान वाटतो. व स्वाती लहानपासूनच धाडसी होते असे त्यांच्या आपल्याला आई सांगतात. व पतीच्या मृत्यूनंतर समाजाने त्यांना शिक्षण क्षेत्रात व किंवा राजकीय क्षेत्रात मानाचे स्थान देण्याचे प्रयत्न केले, पण त्यांनी जे जुगारून काय केले, तर आपले पतीचे पहिले जे प्रेम म्हणजेच सैन्य दलात ते भरती झाले. व त्यावेळी पित्याचे क्षेत्र हरवलेले त्यांचे जे मुले त्यांना त्यांनी असा निश्चय घेतला की ते दोन्ही मुलांना सैन्य दलातच काय करणार, तर पाठवणार. खरंतर प्रशिक्षणाच्या काळात आपल्यापेक्षा साधारण निंबेवर वय असलेल्या 22-23 वर्षाच्या तरुण मुलींबरोबर प्रशिक्षण घेताना स्वाती यांचा उत्साह सरत्या काळालाही लावणारा होता. हे प्रशिक्षण त्यांना खरतर वाटले नाही, उलट त्यांच्या दुःखांवर मात करण्याचे ते एक साधन ठरले. अन्यथा या वेदनातून बाहेर येणे कठीण होते असे त्या म्हणतात. बघा खरतर ते प्रशिक्षण होते त्या काळात, तर त्यांच्यापेक्षा जे साधारण निंबे वयाचे असलेले जे 22-23 मुली होत्या त्यांच्यापेक्षा जास्त दोष हा स्वाती माळिकडे होता. व प्रशिक्षण घेताना स्वाती माळिक खूप उत्साही व सरत्या काळातही लाजणारा होता. व प्रशिक्षण खरतर वाटले त्यांना नाही, कारण की प्रशिक्षण हा त्यांच्या दुःखावर मात करण्याचं एक साधन होतं. अन्यथा हा वेदनातून बाहेर येणे शक्य नव्हतं असे त्यांना वाटते. मुक्कामापेक्षा नियोजनबद्ध प्रवासावर अधिक विश्वास ठेवणे स्वाती माळिक यांना महत्त्वाचे वाटते, कारण त्यांच्या मते एखादे मुक्कामाचे ठिकाण कधी येणार याचा विचार करतो तेव्हा ते अधिक खरतर वाटते. जेव्हा आपण त्या प्रवासाचा आनंद घेत मार्गक्रमण करतो तेव्हा ते प्रवास खरतर वाटत नाही. तर बघा स्वाती माळिक म्हणतात की मुक्कामापेक्षा जे नियोजनबद्ध प्रवास असतं ते मला अधिक विश्वास ठेवणे
अधिक विश्वास ठेवणे स्वाती माडिक यांचा विश्वास महत्त्वाचं वाटतं. कारण की बघा, त्यांच्यामध्ये जर एखादे मुक्कामाचे ठिकाण कधी येणार याचा विचार ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस तो प्रवास अधिक खडतर वाटतो. पण आपण जर प्रवासाचा आनंद घेत जर मार्गक्रमण केले तर मग तो प्रवास आपल्याला खडतर वाटत नाही, असं स्वाती माडिक म्हणतात. आर्मीचे जीवन ही फक्त नोकरी नाही तर ती जीवन जगण्याचा एक वैशिष्ट्यपूर्ण मार्ग आहे. त्याचे शारीरिक क्षमतेपेक्षा मानसिक बल आत्मबल अधिक महत्त्वाचे आहे. निग्राही करारी आणि झाडसी अशा या रणांगणीचा जीवनकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. तर बघा, आर्मीचं जीवन हे फक्त नोकरी नाही आहे, तर तो एक काय आहे तर तो एक आहे तो एक जीवन जगण्याचा वैशिष्ट्यपूर्ण मार्ग आहे. त्याच्या शारीरिक क्षमतेपेक्षा हे मानसिक बळ लागते व आत्मबळ हे लागते. आपण जे काम करतो मग ते कोणतेही असो त्याचबद्दल आणखीन जाणून घेणे, अधिक शिकणे हे जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर महत्त्वाचे असते, असे त्या म्हणतात. पुरुष प्रधान संस्कृती असलेल्या भारतातील अनेक मुलींना व स्त्रियांना सैन्य दलात भरती होण्याची प्रेरणा देऊन वैभवशाली नव्या भारताचे स्वप्न त्या उभे करतात. तर बघा, आपण जे काम करतो ना ते मग ते कोणतेही काम असो त्याच्याबद्दल आपल्याला आणखीन जाणून घेणे व अधिक शिकणे हे त्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर महत्त्वाचे असते, असे ते म्हणतात. व असे ते म्हणतात व पूर्ण याच्या पुरुष प्रधान संस्कृतीचा असलेला आपला हा भारत देश आहे. अनेक मुलींना व स्त्रियांना त्यांनी सैन्य दलात भरती होण्याची प्रेरणा दिली आहे व ते वैभवशाली नव्या भारताचे स्वप्न ते उभ्या करत आहेत. पतिनिर्णाचे असीम दुःख बाजूला ठेवून पतीचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्याच्या हेतूने भारत मातेची सेवा करण्यासाठी सज्ज झालेल्या या वीरांगणेला सदा सादर प्रणाम. तर बघा, पतिनिधनानंतर असीम दुःख बाजूला ठेवून त्यांनी काय केलं तर पतीचे जे अपूर्ण स्वप्न आहे ते पूर्ण करण्याच्या हेतूने भारत मातेची सेवा करण्याचा त्यांनी निर्धार केला, अशा या वीरांगणेला सादर प्रणाम. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वीरांगणा रेखा मिश्रा. तर आपण तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.